हाफ पॉइंट देऊया ऋताला प्लीज. सो उत्तर असं होतं, विचार कर. चीटर चीटर यांचे फोन घ्या. सर आलंच पाहिजे प्रश्न. बावरतो, ओशाळतो, लडखळतो, अडखळतो. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर सर्किट या सिनेमाच्या निमित्तानं वैभव आणि ऋता आज आपल्या बरोबर आहेत. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. थँक्यू. कसे आहात? मस्त. रॉकिंग एकदम. तर रॅपिड फायर खेळायचं आहे आपल्याला. तुमचं पोस्टर, टीजर आणि एक गाणं काहीसा, यामधले क्वेश्चन्स आहेत. आपण चुकायला नको. एक्झॅक्टली. सो ज्याला उत्तर येत आहे त्याने टाळी वाजवून मला उत्तर द्यायचं. ठीक आहे. ओके. ठीक आहे. काय वाटतं कोण जिंकेल? वैभव. रेडी? पहिला प्रश्न अगदी सोपा, टाळी वाजून उत्तर द्यायचं. तुमच्या दोघांचे पोस्टर रिलीज झाले. आधी वैभवचं पोस्टर आलं, कॅरेक्टर रिव्हील, त्याच्यानंतर ऋताचं कॅरेक्टर रिव्हील आलं. ओके. त्याच्यासाठी त्यामध्ये त्या पोस्टरचं डिस्क्रिप्शन मध्ये दोघांसाठी एक वन लाइनर होत, तर ते काय होत? दोघांचं वन लाइनर सांगायचंय. हा. अरे बापरे, वन वन लाइनर होत. मला फक्त वैभव तत्ववादी सिद्धार्थ मोहिते डिस्क्रिप्शन म्हणाले. डिस्क्रिप्शन म्हणाले पोस्टर म्हणाले. कोणी म्हणाले? मी म्हणाले तत्ववादी सिद्धार्थ आणि ऋता दुर्गुळे सारोही. तेच डिस्क्रिप्शन. तिला राग येत नाही, राग येतो. हा. आणि ह्याच मला आठवत. ठीक आहे. राग येतो तुम्हाला येतो का? अरे यार नाही. सो उत्तर असं होतं, विचार कर. चीटर चीटर यांचे फोन घ्या. म्हटलं बघतोय. सो हाफ पॉइंट ऋताला. उत्तर असं होतं, आरोही, हिला राग येत नाही, राग येतो. आणि सणकी डोक्याचा सिद्धार्थ मोहिते. अरे मी बोललो ना सणकी डोक्याचा. सिद्धार्थ मोहिते म्हणाला नाही म्हणला. दुसरं, तुमच्या सिनेमाच्या सर्किट या सिनेमाच्या टीझरची सुरुवात कोणत्या वाक्याने झालीय? हा. मला तू अफेअर वाल्याने लग्नाला आवडतो. पूर्ण वाक्य पूर्ण सांगायचंय. पूर्ण डायलॉग सांगायचंय. कोणत्या डायलॉगने तुमची सुरुवात झाली टीझरची? हे बघ सीट. मला पण तुझं बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे, पण ते नीट सांग. हे बघ सीट, मला ना तू लग्नावाला आवडतो, अफेअरवाला नाही. मला तू खूप आवडतो. करेक्ट. अफेअरवाला नाही, लग्नावाला आवडतोस. वन पॉइंट. कम ऑन, दिस इज लाईक तुम्ही इकडचे तिकडे. ठीक आहे, आता ते माझाच डायलॉग होता. आय गिव इट टू यू. ओके फाईन. ओके. तर आता टीझर, गाणं आणि पोस्टर आणि ट्रेलर मी बघितला, त्याच्यावरनं हा प्रश्न आहे. सिनेमामध्ये ना ऋता जेव्हा जेव्हा कुर्ते घालते तेव्हा तेव्हा तिच्या गळ्यामध्ये स्कार्फ आहे. हा, तो स्कार्फ कोणत्या रंगाचा आहे? ग्रीन. करेक्ट. अडीच झिरो. या कॉन्फिडंट म्हणलं मी पिंक बोलणार होतो. तू ना टाळी वाजवायची घाई नको करू. थांब. आता हा जो प्रश्न आहे मलाही येत होतं. पण वैभव कार म्हणजे असं. आणि तू पण असं पॅरेट ग्रीन वगैरे. पॅरेट ग्रीन. पॅरेट. करेक्ट. सो आता हा वैभव रिलेटेड प्रश्न आहे. आय होप त्याचं उत्तर वैभवला येईल. यार मला आता खूप असं वाटतंय यावं. असं सोच चाललं. शर्टलेस सीन आहे तुझा. ओके. त्याच्यामध्ये तुझ्या बाजूला एक शोकेस आहे. त्या शोकेस मध्ये घड्याळ आहेत का? जर आहेत तर किती आहेत? सॉरी, माझं लक्ष वैभवकडेच होत. सॉरी, माझंही लक्ष वैभवकडे होतं. तरी पण मी बघितलं आजूबाजूला काय आहे. वैभव सॉरी, मला काय रे बाबा. ते दिग्दर्शकांनी सांगितलेलं ऑलरेडी. वैभवकडे सोडून दुसरीकडे लक्ष जात असेल तर टास्क केलं ऋता. आणि त्याच्यात वाजले वाजले. अच्छा वाजले. आणि 7 वाजले. खरंय. हो, कारण मी आणि आकाश चर्चा करत होतो सकाळी. लॉक किया जाए. सो तुझं उत्तर ऍब्सोल्युटली चुकलंय. त्या फ्रेम मध्ये दोन घड्याळ आहेत. कारण आम्ही रियाज सकाळी कॉन्फिडंट मी सुरुवातीला रॅपिड फायर. मला वाटलं प्रश्न विचारेल ऋता दुर्गुळे का प्रार्थना बेरे प्रकाश कुंटे बोलतोच काहीतरी चाललंय. पण मी नंतर सांगितलं प्रश्न. ओके. आता हा प्रश्न काहीसा या गाण्यावर परत निघणार. आता काहीसा या गाण्यामध्ये सुरुवातीला एक स्लेट आहे, दुसरी सेकंड स्लेट आहे. त्याच्यावर काहीतरी वाक्य लिहिलंय, ते वाक्य काय आहे? जर अगदीच वाक्य नसेल आठवत तर मी ते वाक्य तुम्हाला सांगते. त्याचा शेवटचा शब्द सांगा. ऑप्शन द्या मला.
एक वाक्य आहे की ते गाणं कशासाठी आहे असं एक वाक्य लिहिलंय, ते काय वाक्य आहे? पहिले झालं प्रेझेंटर अँड डिरेक्टेड बाय, देन एक वाक्य आहे, ते काय? अ सॉन्ग फॉर युअर, अ सॉन्ग फॉर युअर सोल. करेक्ट. ठीक आहे, एक तरी तुला राजचे मराठीनेच रिलीज केलं आहे त्यामुळे ट्रेंडिंग पण आहे. ट्रेंडिंग पण आहे आणि हिला माहिती नसणार. ओके, काहीशा गाण्याच्या सुरुवातीलाच वैभव तुझ्याकडे बघतोय, तू गातीयस आणि तुझ्याकडे बघतोय. ओके, वैभवच्या मागे एक मुलगी त्याला बोलवतीये आणि तो स्माइल करतो, तुझ्याकडे बघून स्माइल करतोय. तर त्या मुलीने कोणत्या रंगाचा कुर्ता घातलाय? ऑरेंज. यार बरोबर आहे ना? करेक्ट. ऑरेंज मी तुला देईन, व्हाईट पण शेड आहे बट ठीक आहे. ऑरेंज हो दिलं ना, त्यात व्हाईट शिवणकाम, मग त्यात इकडे नाही चांदीचा आणि व्हाईट आणि ऑरेंज आहे वैभव. प्रश्न बावरतो, ओसाळतो, लडखळतो, अडखळतो. ओके, नजरेच्या स्पर्शामधून डॉट डॉट डॉट, नाजूकच्या नाजूकच्या पुढे अरे ओळ पूर्ण कठीण आहे ते काहीतरी. ऍब्सोल्युटली चुकीचं लिरिक्स आहे. ठीक आहे, तरी पण मी तुला इथे अर्धा पॉइंट देईन. ज्वर चढतो मजला काही, मी म्हटलं काहीतरी कठीण आहे तेच येते. चढलाच म्हणून ज्वर बट ऍब्सोल्युटली अडीच आणि अडीच. सो इथे काय झालंय, कमाल जोडी आहे ही. चालेल, दोन उत्तर तुम्हाला आलीच नाहीत, नाही एक उत्तर तुम्हाला आलंच नाही आणि अडीच अडीच पॉइंट मिळाले बाकी. सो माहितीये तुम्हाला बऱ्या, एवढं काही वाईट नाही, बेटर आहे. ठीक आहे, गिफ्ट चित्रपट बघा 7 एप्रिल, गिफ्ट देईन मी तुम्हाला जाताना काहीतरी देईन. सो 7 एप्रिलला रिलीज होतोय सर्किट आणि एक नवी जोडी प्रेक्षक पाहणार आहेत या सिनेमाच्या माध्यमातून. अत्यंत गोड अशी आरोही आणि रागी तसा सिद्धार्थ. सो अपील करा प्रेक्षकांना थिएटर पर्यंत यायचं. प्लीज थिएटर मध्ये जाऊन फिल्म बघा आणि जर आमचं काही चुकलं असेल ना तर एक्झॅक्टली थिएटर मध्ये जाऊन बघा की तिकडे काय चुकलं, कोणता रंग चुकला, हे येऊन आपल्याला सांगतील कमेंट मध्ये. तो अवघड ती थिएटर मध्ये पण जास्ती चांगली ऐकू येईल तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर. सो आपण 7 एप्रिलला थिएटर मध्ये नक्की भेटूया. तिचा प्रॉब्लेम काय होतो, तिचा नॉर्मली असा आतापर्यंत झाला की मी अँकरच्या बाजूला असतो, त्यामुळे काय अपील करायची मी पहिली अपील करतो. त्याच्यानंतर हिच्या डोळ्यात असत आता मी काय बोलू, हा हा बोललाच सगळा मामा, त्यामुळे मी कमी बोलले. पण प्लीज प्लीज यू अपील. मी तुझे महत्त्वाचं सांगितलं नव्हतंस की सर्किट असे दे, सर्किट हा सिनेमा नक्की बघा 7 एप्रिलला. थँक्यू, थँक्यू सो मच. सॉरी, नमस्कार. अरे कोणीतरी तर डिसेंटली नमस्कार करतो, तो मीच.